नमस्कार मित्रांनो, जीके 24 तास मध्ये खूप दिवसांनंतर आपलं सर्वांचं स्वागत आहे। चालू करतोय आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व मंडळीसाठी रेल्वेबद्दल। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। औरंगाबाद पुणे रस्त्यासोबत रेल्वेसाठी भूसंपादन करण्याची मागणी या ठिकाणी अनेक लोकांकडून येत आहे। ऑरिकचा केंद्र सरकारला असणार आहे प्रस्ताव। तर मित्रांनो, औरंगाबाद अहमदनगर पुणे या एक्सप्रेस वेगासाठी भूसंपादन करताना रेल्वेची व्यवस्था करावी व रस्त्यासोबत रेल्वेसाठीही भूसंपादन करावे अशी लेखी विनंती ऑरिक म्हणजेच औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी प्रशासनाने केंद्र सरकारकडे केलेली आहे। औरंगाबाद पुणे शहर रेल्वेने जोडण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्रातील हे दोन मोठे जिल्हे आहेत। एक ऑटोमोबाईल कनेक्टिव्हिटी करण्यासाठी दोन जिल्ह्याचं ट्रान्सपोर्टेशन जर झालं तर या ठिकाणी फ्युचरमध्ये महाराष्ट्राचा खूप विकास होऊ शकतो। औरंगाबाद तसेच मराठवाड्याचा या ठिकाणी विकास झालेला आपल्याला नक्की दिसेल। औद्योगिक विकास लक्षात घेता औरंगाबाद अहमदनगर व पुणे ही शहरे रेल्वेने जर जोडली तर या ठिकाणी मित्रांनो ऑरिक रेल्वे मार्गासाठी आताच भूसंपादन आपल्याला करावे लागेल असा या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे। औरंगाबाद पुणे एक्सप्रेस वेगासाठी भूसंपादन प्रक्रिया राबताना रेल्वे विभागाची मागणी घ्यावी आणि यानंतर एक्सप्रेस वे आणि रेल्वेला आवश्यक असलेले भूसंपादन करावे असा लेखी प्रस्ताव या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे। आम्ही ऑरिककडून या संदर्भात लेखी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवलेला असल्याची माहिती ऑरिक अधिकारी सूत्रांनी दिलेली आहे। औरंगाबाद पुणे एक्सप्रेस वेसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात औरंगाबाद पैठण तालुक्यातील 24 गावामधून हा एक्सप्रेस वे जाणार आहे। ही एक खुश खबर असेल पैठण तालुक्यातील गावांसाठी, कारण या वेगामुळे कनेक्टिव्हिटी तर मिळेलच, शेवटी ट्रान्सपोर्टेशनची साधनंही या ठिकाणी अत्यंत सोपी होती। तर मित्रांनो, एक्सप्रेस वेसाठी पुणे येथून भूसंपादन प्रक्रियेसाठी सुरुवात झालेली असून आता काही दिवसात औरंगाबाद येथून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। औरंगाबाद अहमदनगर पुणे एक्सप्रेस वेचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत केले जाणार असून जिल्ह्यातील पैठणमधील 17 आणि औरंगाबाद तालुक्यातील 7 अशा मित्रांनो एकूण 24 गावातून हा एक्सप्रेस वे जाणार आहे। त्यामुळे या गावात लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्यासाठी येत्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गानेच निश्चित केलेल्या रेखांकानुसार जमीन मोजणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या गावांचा नक्कीच विकास होईल हा जर मार्ग बनला तर। धन्यवाद मित्रांनो, भेटू एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये।